नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो पोस्ट मार्केट रिपोर्ट मध्ये आणि मंथली एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, पाहूया उद्या काय होणार। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की उद्या मार्केट बंद होतं ना, तर उद्याची मार्केटची जी काही सुट्टी होती ती शिफ्ट केलेली आहे परवा दिवशी अर्थात 29 जूनला, आणि उद्या असेल मार्केटची एक्सपायरी जी 29 होती, कारण सुट्टीमुळे ती एक दिवस अलीकडे घ्यावी लागते। पाहूया उद्याच्या कंडिशन काय करणार। त्यातल्या त्यात बँक निफ्टी आज थोडा बुलिश होता, त्याने बुलिश कंडिशन्स क्रिएट केलेत। मग बघायचं की बुलिश व्हायचं का बेअरिशच राहायचं, ह्या गोष्टी आज आपण चर्चा करणार आहे, आणि आपल्याला ह्याच्यामधून समजेल की मार्केटवर ॲक्च्युली पकड कोणाची राहणार आहे उद्या। सुरुवात करूया निफ्टीपासून। निफ्टीमध्ये जरी कंडिशन आपण पाहायला गेली तर नॉर्मल गॅप अप झाल्यानंतर ना तो थोडा सस्टेन राहिला 18720 सपोर्ट घेऊन। नॉर्मली आजची कंडिशन आहे 18817 क्लोज झालेला आहे, इथून निफ्टी 18880 जाण्याची कॅपॅसिटी ठेवतोय उद्या सकाळी। म्हणजे जर उद्या सकाळी निफ्टीने 18830 ब्रेक केला पहिल्या 15 मिनिटांमध्ये, तर तुम्हाला तो 18880 म्हणजे तिथून 50 ते 60 पॉईंटची रॅली वरच्या साईडला दाखवू शकतो। 1800 हा एक सेलिंग झोन राहू शकतो, त्यामुळे ते तुम्हाला पुन्हा प्रॉफिट बुकिंगचा विचार करावा लागेल जर तुम्ही इथे अपसाईडला किंवा बाईंग साईडचा विचार करत असाल तर। आता ज्यांना प्रश्न पडत असेल की नाही आम्हाला पुटचाच विचार करायचा आहे, आम्ही पुटमध्ये कोठे एंट्री घ्यावी, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 18770 याच्या खाली नॉर्मली पुटमध्ये मार्केट आहे, म्हणजे जे बायर्स आहेत ते ॲक्टिव्ह होतील किंवा सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये वाढू शकतं 18770 खाली। तर ह्या दोन महत्वाच्या लेवल्सवर लक्ष ठेवा। आता जाऊया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीने त्यातल्या त्यात आज बुलिश मोमेंटम दाखवला। काल ही लाईन मी ऑलरेडी राऊंड करून तुम्हाला दाखवली होती, हायर हाईज दाखवत होतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्या त्यात काय बघितलं होतं आपण की लोअर हाईज आज त्याने मोस्टली ब्रेक केले, एक रेजिस्टन्स लाईन ब्रेक केली, 44200 टच केलाय। आता लक्षात ठेवा 44121 हे आत्ताचं क्लोजिंग आहे। मग उद्या काय करायचं आपल्याला, कारण त्यातल्या त्यात उद्याची मंथली एक्सपायरी आहे। 44200 जर 9:30 आतमध्ये ब्रेक करतोय, लक्षात ठेवा 44200 9:30 आधी ब्रेक करतोय तर तो 44400 जाईल। 44400 हा महत्वाचा एक रेजिस्टन्स म्हणून आहे। उद्याचं जर क्लोजिंग 44420 वर बँक निफ्टीमध्ये झालं तर येणाऱ्या काळामध्ये पण जोरदार रॅली भेटेल, परंतु उद्या जर 44420 खालीच क्लोज देतोय तर याचा अर्थ मार्केट शुक्रवारी पुन्हा फसवू शकतं। त्यामुळे थोडं सावध राहा, तेजी करताय तर प्रॉफिट पण बुक करा, आणि जर ज्यांनाही मंदी करायची किंवा ज्यांना सेलिंग मार्केटमध्ये हवंय 44000 खाली पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होतील बँक निफ्टीमध्ये। ओके, याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीचा जर विचार करायला गेलो तर इथे पण एक कंडिशन मी तुम्हाला दाखवली, पहा की मोस्टली कुठपर्यंत तो जाऊ शकतो। 19700 लेवल आज क्रॉस केली आहे, इथून तो 19788 बंद झालेला आहे। 19800 वर जर तो 9:30 आतमध्ये दिसतोय आपल्याला तर 19900 आणि 19970 पर्यंत तो रॅली मारू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। 19970 इथे सेलिंग पॉईंट आम्हाला वाटतो, इथे पुन्हा त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं। तर त्या कंडिशननुसार राहायचं आहे आपल्याला, आणि 19700 खालीच पुढचा विचार करायचा, म्हणजे दोन्ही डायरेक्शन देतोय लक्षात ठेवा। जरी आपल्याला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येऊ शकतं, परंतु डेली मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स होत असतात, त्याप्रमाणेच आपण आपली प्लॅन बनवतोय, त्याप्रमाणे आपण पुढे जातोय। एकंदरीत आपल्यालाही वाटतंय की सेलिंग येणार, परंतु आपले जे महत्वाचे रेजिस्टन्स पॉईंट्स आहेत आणि सपोर्ट पॉईंट्स आहेत, हे आपण जे कॅच करतोय त्याच्यावरती गेलं तर आपण पण बुलिश बनणार आहोत, त्याच्या खाली जात आहे तर आपण पुन्हा बेरिश मध्येच राहणार आहोत। लवकरच फेज ब्रेक होईल कुठल्याही साईडला, शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये बोलणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला त्याच्यानंतर ना काही 4 स्टॉकची नावं मी आता सांगतोय स्टडी पर्पजसाठी। आणि महत्वाची गोष्ट, बरेचशा दिवसापासून बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं होतं की 100 आतल्या काही चांगल्या स्टॉकची नावं द्या, तुम्हालाही असे पाहिजेत का की पेनी स्टॉक की जे 100 आतमध्ये परंतु त्यातल्या त्यात फंडामेंटली पण चांगले आहेत, जेणेकरून तुम्ही शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्मसाठी प्लॅन करू शकता, तर मला खाली कमेंट द्या पेनी स्टॉक्स म्हणून। जर मला उद्या सकाळपर्यंत 100 आल्या तर उद्या संध्याकाळीच तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ येईल पेनी स्टॉकचा, ज्याच्यामध्ये 10 मी तुम्हाला देऊ शकतो। तर कमेंट करा क्विकमध्ये पेनी स्टॉक्स म्हणून, आणि उद्याच्यासाठी 4 स्टॉक पाहून घ्या। पहिला आहे एव्हरेस्ट इंडस्ट्रीज। एव्हरेस्ट इंडस्ट्रीमध्ये 983.90 आजचं क्लोजिंग आहे, 987 वर याच्यावर लक्ष ठेवा, अपसाईड रॅली याच्यामध्ये आपल्याला भेटू शकते। 2 स्टॉक आहे तुमच्यासाठी याच्यामध्ये इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड। इंटरग्लोबमध्ये 2529 आज भाव क्लोज झालेला आहे, 2545 वरती
इंडिगोवर तुम्हाला लक्ष ठेवायचे. त्याच्यानंतर तीन नंबरचा स्टॉक असेल SRF लिमिटेड. SRF मध्ये आम्हाला असं दिसतोय की 2308 ला आज क्लोज झालेला आहे. 2304 च्या खाली SRF मध्ये सेलर्स पुन्हा ऍक्टिव्ह राहू शकतात. याच्यानंतर चार नंबरचा स्टॉक लिहून घ्या, ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड. ब्रिटानियामध्ये आम्हाला असं वाटतंय 4954 रुपयाला आज क्लोज झालेला आहे. 4945 खाली ब्रिटानियामध्ये जोरदार सेलर्स भेटू शकतात. तर ह्या लेवल्सवर लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे तुमचा ट्रेडचा प्लॅन करा. आणि तुम्हाला असं वाटतंय की अशा प्रकारचे स्टॉक्स आम्हालाही हवेत तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा. तसेच आमचा जो फ्री टेलिग्राम आहे तो पण जॉईन करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि पेनी स्टॉक ही कमेंट करायला विसरू नका. उद्या स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी मी त्याबद्दल. धन्यवाद.